हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपण सर्वांच्या विलेज फूडीजमध्ये आज मी इंस्टंट पास्ता बनविणार आहे पास्ता बनविण्याकरिता लागणारी सामग्री आहे बॉईल केलेला पास्ता बारीक चिरलेले आलू कांदे हिरवी मिरची आणि कढीपत्ता जिरा शेंगदाणे मोहरी पास्ता मसाला मीठ हळद आणि तेल सर्वात आधी मी पॅनला गरम करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मोहरी टाकून घेत आहे त्यानंतर जिरा कडीपत्ता हे सगळं मी मिक्स करून घेत आहे शेंगदाणे मिरची ह्या सगळ्यांना मिक्स करून ह्यानंतर बारीक चिरलेले कांदे आणि ह्यांना मी छानपैकी मिक्स करून घेत आहे त्यानंतर ह्यामध्ये मी आलू टाकून घेत आहे आलू टाकल्यानंतर ह्यांना छाय छानपैकी मिक्स करून ह्यामध्ये आता हळद मीठ आणि पास्ता मसाला टाकून छानपैकी शिजू देणार आहे मसाला शिजल्यानंतर बॉईल केलेला पास्ता ह्यामध्ये टाकून छानपैकी परतून घेणार आहे मसाला आणि पास्ता छानपैकी मिक्स करून घेत आहे आता ह्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ह्यांना छानपैकी मिक्स करून घेणार पास्ता आता रेडी आहे मी आता पास्ता प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे असेच नवीन नवीन रेसिपीज बघायचे असतील जर का तुम्हाला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ